दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि प्रशासन प्रतिबंधक विभागाने भिवंडी आणि नवी मुंबईत दोन मोठ्या कारवाई केल्या आहेत. या कारवाईत दिवाळी सणात मोठी मागणी असलेल्या बेसन पिठाच्या भेसळीवर एफडीएने कारवाई केली. या कारवाईत तब्बल 1,54,00,000 रुपये किमतीचं बनावट आणि निकृष्ट दर्जाचं बेसन पीठ जप्त करण्यात आलंय. नवी मुंबई एमआयडीसी येथील अमृतलाल अशोक कुमार कोल्ड स्टोरेज अँड आईस फॅक्टरी कुक्षेत नवी मुंबई इथून अन्न प्रशासन विभागानं कारवाई करून हे बेसन पीठ जप्त केलं. हे बेसन पीठ नवी मुंबई होलसेल मार्केटमधून संपूर्ण मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये विकलं जाणार होतं. पण अन्न आणि प्रशासन विभागानं केलेल्या कारवाईमुळे लाखो लोकांचं आरोग्य वाचलंय. साधारणतः 200 टन म्हणजे जवळपास 1.5 कोटी रुपयाचा साठा हा निकृष्ट दर्जाचा प्रथमदर्शनी आढळून आला. सदरचा साठा हा रशियावरून आयात केलेला होता व तो पाहणी केली असता अस्वच्छ, वासयुक्त तसेच बुरशीजन्य असल्याचे आढळून आले. त्यामुळे सदरचा 200 टन साठा हा जप्त करण्यात आलेला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.